سهلا كذا نملو باتري تلوكا باتري راتسيرو كيما داجو مالا 40 روبين مي دوكا آد ماجي 80 روبين آني 68 روبين 48 روبين كيما مجي سارا سري آبلا لا باوني 90 روبين كاري بني पावने 900 रुपये कॅरेट कॅरेट म्हणजे तुम्ही आज गोल्डन स्टफ गोल्डन स्टफ घेऊन आला बरोबर म्हणजे लोकांना 40 रुपये म्हणले तर गरभरतील लोक म्हणजे 40 रुपये काय म्हणले आज बातला 40 रुपये 50-60 रुपये करतोय तर त्यांनी गोल्डन स्टफ आणलं होतं त्यांनी उल्लेख केला नाही मी आवर्जून उल्लेख करतो की गोल्डन स्टफ ते आज मार्केटला घेऊन आले होते आणि मार्केटला आल्यानंतर त्यांना सिद्ध सरसकट पावने 900 रुपये कॅरेट ऍव्हरेज बसलेले म्हणजे 40 रुपयांनी जर माल घेतला असेल तर त्यांनी तो माल बाकीचा छोटा माल तरी केला असता 15 रुपयांनी घेतला असता 15 रुपये 10 रुपये त्यांनी तो माल कुठेतरी घेतला असता मग त्याचा ऍव्हरेज तुम्हाला ते 40 ऐवजी 25 रुपये ऍव्हरेज पडला असता 25 रुपये आज तुम्हाला ते 9.5 रुपये पडले म्हणजे साधा अर्थ 15 ते 20 रुपये किलो अजून जीवाड झालेली बरोबर तुम्हाला बागेमध्ये आणि मार्केटमध्ये असं काय तर बहुत वाटली तर की मार्केटला झाला पाहिजे माल नाही मार्केटला म्हणजे आज आम्ही 5 वेळ झाले इथे येतो डाळिंब घेऊन येतो बरं एक डाळिंबाचा एक विश्वास तुम्हाला माहित झालेला आहे या ठिकाणी आल्यानंतर एकदम पारदर्शक पद्धतीने आपण काम केलं जातं इथं डाळिंबाच्या शेतकऱ्यांची मागणी होती की तुम्ही सीताफळ चालू करा आमच्या सीताफळाची पण लागवड झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं काय आलंय थोडस या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये गोल्डन सीताफळाची मागणी एकदम चांगली होती परंतु या दरम्यानच्या काळामध्ये कुठेतरी आळीचं प्रमाण वाढलं होतं परंतु जर फवारणी जर आपण वेळेवरती केली तर आळी त्याचं प्रमाण होणार नाहीये दिवाळीच्या नंतर जर माल आले आळीचं प्रमाण कमी आहे हा एक अनुभव शेतकरी सांगतात आता त्याच्या मागचे नक्की कारण काय माहित नाहीये परंतु जर आपण वेळेवरती नक्की त्याची फवारणी केली तर आपल्याला नक्की त्याच्यामध्ये जास्तचा फायदा होऊ शकतो आज तुम्ही पाहिलं की मार्केटमध्ये गेल्यानंतर कुणाकडे आवक नाहीये किंवा त्याला त्या पद्धतीने रेट पण मिळत नाहीये आपल्याकडे इथं डाळिंबाचे व्यापारी उपलब्ध आहेत तुम्हाला आज व्यापारी किती वाटले किती होते व्यापारी खूप होते होते का शेतकरी म्हणतात व्यापारी नसतात नाही सीताफळाला बी डाळिंबाला बी खूप व्यापारी खूप व्यापारी म्हणजे इथं आल्यानंतर चढावळीने माल विकला जातो जागेवरती अजिबात एक लक्षात घ्या ज्यावेळेस जागेवरती माल देतात त्यावेळेस व्यापारी जागेवरती फक्त एकटा झालेला असतो पण मार्केटमध्ये आल्यानंतर तुमच्या मालाला इथं चढावळीने माल विकला जातो आज तुम्ही पण सीताफळ आणलेले त्यांची तुमचं नाव सांगा सुभाष शिंदे श्रीवंदा मी 5 वर्ष मारून देतो गायन सीताफळ इथला पारदर्शकपणा मला आवडतो आणि निवड वगैरे सगळे व्यवस्थित आहे आमची चुकी काय तर दाखवा नाही तुला पाहिजे काय काहीतरी दाखवले पाहिजे आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल करू शकतो परंतु आमची चुकी सुद्धा तुम्ही सगळं चांगलं सांगताय दुसऱ्या काळाच्या सगळे व्यवस्थित इथं मालाचं संरक्षण वगैरे होतं का व्यवस्थित बर आता तुम्ही मालाचं संरक्षण होणे म्हणजे माणसाचं सुद्धा माहित दाढी कटिंग एकदम भारी अजून काय काय अनुभव घेतला खूप म्हणजे तुम्हाला दात घासायला पेस्ट येईल झोपायची सोय खूप चांगली आहे लक्षात घ्या थंडीचे दिवस आहेत आणि हंतरायला साधं चटई जे काय असतं ते मुशी या सगळ्या आपण नक्कीच गोष्टी आता चालू केलेल्या आहेत कारण का लॉकडाऊनच्या काळामध्ये जी दर कोरोना होता त्याच्यामुळे ते तात्पुरतं बंद केलं होतं परंतु आता आपण ही सुविधा आपण नक्कीच देऊ शकतो आज तुमच्या चेहऱ्यावरती जे हास्य आलंय त्याच्यामध्येच कुठेतरी आमचं समाधान आहे आलं लक्षात आज मार्केटमध्ये सीताफळ म्हणलं की मंदी किंवा आळी आम्ही ठामपणे व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे बिंदास माल पाठवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा माल गेला पाहिजे गोल्डन सीताफळ कारण का येणाऱ्या काळामध्ये आत्ता पण नाही समजा येणाऱ्या काळामध्ये ह्याचे रेट अजून चांगले वाढले पाहिजे कारण डाळिंबाचेच व्यापारी आहेत त्यांनीच आता हाय माल भरतायत आणि परराज्यात पाठवतायत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच आता फायदा होईल या ठिकाणी आता उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कुठलं गाव आपलं हावरगाव हावरगावतून शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा मधुकर राजाराम कुर्ले मधुकर राजाराम कुर्ले कुर्ले तुम्ही पुण्याला पहिल्यांदा आला का दुसरी बारी बर पहिल्यांदा कुठं आला बाजारात गेलता का बरं ठीक आहे बाजारात गेला असता तुम्ही बर तुम्हाला इथं आल्यानंतर काय आलं जाणवलं वाटलं बरं वाटलं का चांगलं वाटलं नाही चांगलं वाटलं हा म्हणजे दोन ऑप्शन येतात बरं म्हणजे आपलं बोलत नको व्हायला नाही चांगलं काय असतं गावाकडची भाषा आहे तुम्हाला वेगळं आहे परंतु
इथं आल्यानंतर तुमच्या मालाचं संरक्षण, तुमच्या मालाला रेट, तुमच्या मालाची व्यवस्था, वजन चुकलं नाही पाहिजे, वजन व्यवस्थित मिळलं पाहिजे, ही सगळी आपल्याला काळजी लागते. आता सकाळपासून तुम्ही आज इथं गावातून नुसतं फोन चालवले असते तुम्हाला. मग तुम्हाला कुणी सांगितलं की केडी चौधरी कडे यायला? बर, त्यांनी सांगितलं. बर, त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आले. मग इथं चांगलं झालं का? बरं, काही फरक जाणवला नाही, म्हणजे काही वाटलं नाही असं. म्हणजे तुमची घरचे काळजी घेतली जाते. काय असतं एक लक्षात घ्या, तुमचं समाधान. आता तुम्ही चार पाच वेळा फुराला म्हणजे माल तोडताय का? बरं, तुम्ही माल तोडा सांगितलं काय? दुसऱ्याच आहे गावातला आणि गाडी. बघा, म्हणजे तुम्ही दुसरा सांगितलं. एक लक्षात घ्या, आता शेतकऱ्यांनी परवाच त्यांच्याच गावातले कोल्हे म्हणून शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांनी ह्यांना सांगितलं की माल तिथं घेऊन जावा. आता ह्यांना ज्यांचे फोन आले, ह्यांनी त्यांना सांगितलं की तिथंच माल घेऊन द्या, केडीचं उतर माल घेऊन द्या. अशी एक माऊथ पब्लिसिटी या ठिकाणी होत असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जेवढं पारदर्शक पद्धतीने काम करता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी सेवा देता येईल याची आम्ही नक्कीच काळजी घेत असतो. एवढंच या निमित्ताने सांगेल. धन्यवाद.